हॅलो, ठीक आहे. बघा, परत पहिल्यापासून बघू. स्ट्रक्चर, ठीक आहे, कोणत्याही सी प्लस प्लस प्रोग्रामचं स्ट्रक्चर आपलं काय असेल तर बेसिक स्ट्रक्चर फिक्स ठरलेलं आहे. ते टोटल चार कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलेलं आहे. किती? टोटल चार कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलं आहे. पहिला आहे इन्क्लूड फाईल्स, नंतर क्लास डिक्लेरेशन, मेंबर फंक्शन डेफिनेशन आणि मेन फंक्शन. काय दिले? इन्क्लूड फाईल्स, क्लास डिक्लेरेशन, मेंबर फंक्शन डेफिनेशन आणि मेन फंक्शन प्रोग्राम. असे टोटल चार भागात काय केले ते डिवाइड केलेलं आहे. काय केले? चार भागामध्ये काय केले? चार सेक्शनमध्ये काय केलं ते डिवाइड केले. इट कॅन बी डिवाइड इंटू द फोर डिफरंट सेक्शन्स. ओके, इन फर्स्ट सेक्शन इन्क्लूड फाइल्स, वी आर गोइंग टू इन्क्लूड द हेडर फाइल्स, दॅट इज हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच और हॅश इन्क्लूड कॉन आय डॉट एच. आयोस्ट्रीम डॉट एच फॉर सी एन सी आउट इनपुट आउटपुट स्ट्रीम, बिकॉज वी डज नॉट टेक द प्रॉपर अर्ग्युमेंट लिस्ट, दॅट इज परसेंट डी, परसेंट एफ, परसेंट सी, असं आपण काहीच घेत नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे ते जो काय डेटा येणार तो स्ट्रीमच्या फॉर्मॅटमध्ये येणार आहे. जो काय तुमचा डेटा येणार तो स्ट्रीमच्या फॉर्मॅटमध्ये येणार आहे. म्हणजे आपण काय म्हणतो, आयओ स्ट्रीम, इनपुट आउटपुट स्ट्रीम, आणि कॉन आयओ डॉट एच, कन्सोल इनपुट आउटपुट स्ट्रीम. तर यामध्ये काय असणार आहे? तर गेट सी एच आणि क्लिअर स्क्रीन. आणि आयओ स्ट्रीममध्ये काय असणार आहे? सी इन आणि सी आउट. नंतर क्लास डिक्लरेशन, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे लागणारे व्हेरिएबल फंक्शन असतात ते तुम्ही कुठे डिक्लेअर करता? क्लासमध्ये डिक्लेअर करता. एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लागणारे व्हेरिएबल आणि फंक्शन तुम्ही कुठे डिक्लेअर करता? क्लासमध्ये डिक्लेअर करता. कुठे डिक्लेअर करता? क्लासमध्ये. ओके, म्हणजे क्लासमध्ये तुम्हाला सपोज एक स्टुडंट असेल तर स्टुडंटला काय काय इन्फॉर्मेशन स्टोअर करणार तुम्ही? तर क्लासचे टोटल असे दोन भागात डिवाइडेशन होते, प्रायव्हेट आणि पब्लिक. ओके, प्रायव्हेट आणि पब्लिक पार्टमध्ये डिवाइड. प्रायव्हेटमध्ये काय करतात? शक्यतो व्हेरिएबल डिक्लेअर करतात, आणि पब्लिकमध्ये काय करतात? फंक्शन डिक्लेअर करतात. म्हणजे कॉमन प्रॅक्टिस आहे ती. डिटेल क्लास आपण बघणार आहोत पुढं. परत तुम्हाला सांगितलं की प्रायव्हेटमध्ये काय करतात? व्हेरिएबल डिक्लेअर करतात, आणि पब्लिकमध्ये काय करतात? तुमचे फंक्शन डिक्लेअर करतात. ठीक आहे, एखाद्या स्टुडंटचं इन्फॉर्मेशन स्टोअर करायचे, अटेंडन्स चॅट बॉक्समध्ये टाका बरं का. अटेंडन्स चॅट बॉक्समध्ये टाकून ठेवा. तर तुम्हाला काय करायचं आहे? क्लास लिहायचं आहे किंवा लिहायचं असेल, मग स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची आहे. स्टुडंटची इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टोअर करायची आहे, तर तुम्ही काय करणार? क्लासमध्ये प्रायव्हेटमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करणार, पब्लिकमध्ये फंक्शन डिक्लेअर करणार. प्रायव्हेटमध्ये काय व्हेरिएबल डिक्लेअर करणार? इंट रोल नंबर, नंतर रोल नंबर, नेम, क्लास, ॲड्रेस, सब्जेक्ट, मोबाईल नंबर, असे तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करणार. मग त्या व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर करायला तुम्ही काय करणार? फंक्शन लिहिणार. व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर करायला तुम्ही काय करणार? फंक्शन लिहिणार. व्हेरिएबल व्हॅल्यू स्टोअर करायला फंक्शन लिहिणार. म्हणजे गेट डेटा, डेटा घेत गेट डेटा, डेटा प्रिंट करण्यासाठी पुट डेटा, डेटा गेट करण्यासाठी गेट डेटा, डेटा पुट करण्यासाठी पुट डेटा फंक्शन तुम्ही लिहिणार. मग म्हणजे डिक्लेअर करणार. ठीक आहे, मग फंक्शन डिक्लेअर केलं तुम्ही, फंक्शनचं डेफिनेशन लिहा. म्हणजे ॲक्च्युअली त्यामध्ये व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर केली पाहिजे. ॲक्च्युअल व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर केली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे? फंक्शन डेफिनेशन लिहावं लागणार आहे. काय लावावं लागणार आहे? फंक्शन डेफिनेशन तुम्हाला लिहावं लागणार आहे. बरोबर आहे. म्हणून काय सांगितलं ते मेंबर फंक्शन डेफिनेशन. ते क्लासचे मेंबर असतात, म्हणून तुम्ही काय करणार आहे? मेंबर फंक्शन डेफिनेशन लिहिणार आहे. मग तुम्ही इथं काय केलं? सगळं तुम्ही क्लास डिक्लेअर केला, व्हेरिएबल डिक्लेअर केला, फंक्शन डिक्लेअर केला, तर त्याच्यानंतर मेन फंक्शन, कारण का हे कंपाईल केलं पाहिजे. ठीक आहे, व्हॉइड मेन फंक्शन तुम्ही घेणार, त्यामध्ये त्या क्लासला ऑब्जेक्ट डिक्लेअर करणार. ऑब्जेक्ट थ्रू तुम्ही एक एक फंक्शन घेणार. सपोज स्टूडंट नावाचा क्लास तुम्ही घेतलेला आहे, तर जरा एस वन नावाचा ऑब्जेक्ट तयार केलं आहे. एस वन डॉट गेट डेटा, एस वन डॉट पुट डेटा, एस वन डॉट गेट डेटा, एस वन डॉट पुट डेटा तुम्ही घेतलं त्यामध्ये. ठीक आहे, आणि कॉल केलं. मग मेन फंक्शनच का तुम्ही इथे घेतलं? कारण का कंपायलर कंपाईल करताना काय करतो? मेन फंक्शनच कंपाईल करतो. कंपायलर कंपाईल करताना काय करतो? मेन फंक्शनच कंपाईल करतो. म्हणून तुम्ही इथे काय करणार आहे? मेन फंक्शन घेणार आहात. म्हणून तुम्ही इथे काय घेणार आहे? मेन फंक्शन घेणार आहात. बरोबर आहे. सो दीज आर द फोर डिफरंट फेजेस ऑफ सी प्लस प्लस स्ट्रक्चर ऑर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग. म्हणजे हे तुमचं मेन स्ट्रक्चर आहे सी प्लस प्लस प्रोग्रॅमचं किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमचं. ओके, ह्यामध्ये कोणाला काय शंका असेल तर विचारू शकता. ह्यामध्ये कोणाला काय शंका आहे? ठीक आहे, नसेल तर आपण पुढे जाऊ. हेच तुम्हाला एक्सप्लेनेशन खाली दिलं, मेंबर फंक्शन, क्लास फंक्शन, मेन फंक्शन. ठीक आहे, तशा पद्धतीने दिलेलं. कंपायलेशन तुम्ही डॉट सी ने सर्व करता तर डॉट सी पी पी ने सर्व करावं लागेल. सी प्लस प्लस कुठल्या पर्यंत डॉट सी प्लस प्लसने काय करावं लागतं? तुम्हाला सर्व करावं लागतं. So this is all about the basics. Okay. ठीक आहे, तर काय दिलं यामध्ये? टोकन एक्सप्रेशन,
in control structure. ठीक आहे, व्हेरिएबल, फंक्शन, कीवर्ड्स, ठीक आहे, ऑपरेटर्स आपण ऑलरेडी सी मध्ये बघितले, तेच सगळे इथे तुम्ही काय करता, यूज करता. म्हणजे कीवर्ड्स असे 32 वर्ड्स असतात की ॲज अ व्हेरिएबल तुम्हाला यूज करता येत नाही. ठीक आहे, नंतर आयडेंटिफिकर्स, आयडेंटिफायर्स, कॉन्स्टंट्स, प्रायमरी कॉन्स्टंट, सेकंडरी कॉन्स्टंट, स्ट्रिंग्स आणि ऑपरेटर्स, वेगळे तुमचे ऑपरेटर्स, हे सगळं तुम्ही काय त्यामध्ये बघू शकता. बरोबर आहे, हे सगळं तुम्ही त्यामध्ये चेक करू शकता. ओके, हे ॲज इट इज ही सारखंच आहे. मला वेळ न घालता आपण काय करू, पुढं जॉईन. ओके, नेक्स्ट आपण काय बघणार आहोत, बेसिक टेट टाईप दिले, फ्लोट, इंट वगैरे काय सगळं जे आहे ते सेम इज ॲज इट इज. नेक्स्ट बघा, आता स्कोप रेंज ऑपरेटर आहे ते आपण जेव्हा क्लास घेऊ त्यामध्येच तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन. आता कन्फ्यूज नको व्हायला, ज्यांचे अटेंडन्स राहिले त्यांनी अटेंडन्स टाका, त्यामध्ये चॅट बॉक्स मध्ये टाकून ठेवा. मेन फंक्शन मध्ये दिले, जसं सांगितलं मेन फंक्शन कंपल्सरी फंक्शन आहे. ठीक आहे, कारण का कंपाईल करता मेन फंक्शनच कंपाईल करतो, त्यामुळे सगळी जे काही लिंक आहे तुमची, सगळ्या प्रोग्रामची लिंक तुम्हाला कुठे द्यावं लागणार, मेन फंक्शन मध्ये द्यावं लागणार. सगळ्या प्रोग्रामची लिंक तुम्हाला मेन फंक्शन मध्ये द्यावं लागणार. ओके, क्लास नाव हे सगळ्यात महत्वाचं. स्ट्रक्चर सर, सी मध्ये स्ट्रक्चर आहे, त्याचे कन्सेप्ट तुम्हाला यामध्ये दिलेले आहे, ते त्या स्ट्रक्चर सारखंच तुम्ही यामध्ये काय करता, या क्लासचा यूज करता. ओके, तर ते इथं आपण चेक करू. तर त्यामध्ये काय दिले, बघा स्ट्रक्ट कीवर्ड दिलं असं स्टुडंट, तर त्याच्याविषयी आपण काय डायरेक्ट क्लासकडे बघू, क्लास म्हणजे नक्की काय. बघा, स्पेसिफाईंग क्लास, क्लास इज अ वे टू बाइंड द डेटा अँड असोसिएटेड फंक्शन्स टुगेदर. इट अलाउज द डेटा टू बी हिडन, ओके, इफ नेसेसरी फ्रॉम द एक्सटर्नल यूज. वेन डिफाइनिंग अ क्लास वी आर क्रिएटिंग अ न्यू ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप that can be treated like any other built in data type, generally class specifying as two parts. म्हणजे जनरली एक वे, एक वे आहे किंवा एक तुम्हाला टेक्निक दिले, कन्सेप्ट दिले की त्यामध्ये तुम्ही डेटा आणि फंक्शन एकत्र डिक्लेअर करता, एकत्र बाइंड करून ठेवता. म्हणजे एखादं प्रॉब्लेम सॉल्व करायचं लागणारे व्हेरिएबल फंक्शन तुम्ही काय करता, एकत्र डिक्लेअर करता, एखादा प्रोग्राम तुम्ही क्रिएट करू शकता. ठीक आहे, आणि तुम्हाला एकतर तुम्ही हाईड डेटा, त्यातला डेटा हाईड पण करू शकता, किंवा तुम्हाला कधी लागला तो डेटा तुम्ही बाहेर पण काय करू शकता, यूज करू शकता. डेटा तुम्ही बाहेर पण काय करू शकता, यूज करू शकता. ओके, तर त्यासाठी तुम्ही काय करता, या क्लासचा यूज करता. इव्हन डिफाइनिंग क्लास वी आर क्रिएटिंग न्यू ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाईप, आपण एक नवीन ऍब्स्ट्रॅक्ट डेटा काय करतो, क्रिएट करतो. कारण की ट्रीट लाईक एनी अदर बिल्ट इन डेटा टाईप. ठीक आहे, कुठले क्लास आहे तर दोन भागात डिवाइड केला, क्लास डिक्लेरेशन आणि फंक्शन डेफिनेशन. क्लास डिक्लेअर करता, क्लासमध्ये व्हेरिएबल इन फंक्शन डिक्लेअर करता तुम्ही, फंक्शन फक्त डिक्लेअर करता, त्याचं डेफिनेशन लिहायला पाहिजे. आणखीन एक पार्ट केलं तर क्लास फंक्शन डेफिनेशन, त्या क्लासचे फंक्शनचे जे काही डेफिनेशन आहे ते डेफिनेशन तुम्ही यामध्ये लिहिता. बघा, क्लास इथं काय कीवर्ड आहे, तुम्ही क्लास डिक्लेअर करता म्हणून, क्लास काय कीवर्ड आहे तुम्ही क्लास डिक्लेअर करता म्हणून, क्लास काय क्लास नेम तुम्ही जे काही क्लास नाव द्याल म्हणजे ॲज अ स्टुडंट. ठीक आहे, क्लास कीवर्ड आहे, क्लास नेम स्टुडंट, त्यामध्ये प्रायव्हेट आणि पब्लिक असे दोन भाग असतात. म्हणजे प्रायव्हेटमधला डेटा कोणी बाहेर कोणी ॲक्सेस करू शकत नाही, प्रायव्हेटमधला डेटा डज नॉट ऍक्सेस बाय आउटसाइड द क्लास. म्हणजे क्लासच्या बाहेर कोणीही तुमचा प्रायव्हेटमधला डेटा ऍक्सेस करू शकत नाही. सो यू कॅन डिक्लेअर अ व्हेरिएबल अँड फंक्शन इन प्रायव्हेट सेक्शन ऑल्सो. प्रायव्हेट सेक्शनमध्ये तुम्ही व्हेरिएबल अँड फंक्शन सुद्धा काय करू शकता, डिक्लेअर करू शकता. पब्लिकमध्ये सुद्धा तुम्ही व्हेरिएबल अँड फंक्शन काय करू शकता, डिक्लेअर करू शकता. पब्लिकमध्ये सुद्धा तुम्ही व्हेरिएबल फंक्शन काय करू शकता, तुम्ही डिक्लेअर करू शकता. ओके, तर ते सगळं झालं तर क्लास इथं काय झालं, तुमचा क्लोज झाला. क्लास इथे ओपन झाला, इथे क्लोज झाला. तर त्या क्लासमध्ये दोन भाग असतात, प्रायव्हेट आणि पब्लिक. प्रायव्हेटमधला डेटा बाहेरचा कुठलाही क्लास कुणीही काय करू शकतं, ॲक्सेस करू शकत नाही. प्रायव्हेटमधला डेटा फक्त आणि फक्त पब्लिकमधले फंक्शनच ॲक्सेस करू शकतात. प्रायव्हेटमधला डेटा फक्त आणि फक्त पब्लिकमधले फंक्शनच फक्त काय करू शकतात, ॲक्सेस करू शकतात. ठीक आहे, पब्लिकमधला, पब्लिकमध्ये पण तुम्ही व्हेरिएबल फंक्शन डिक्लेअर करू शकता. पब्लिकमध्ये पण तुम्ही व्हेरिएबल फंक्शन काय करू शकता, डिक्लेअर करू शकता. ठीक आहे, पब्लिकमध्ये व्हेरिएबल फंक्शन काय करू शकता, तुम्ही डिक्लेअर करू शकता. ओके,
म्हणजे व्हेरिएबल फंक्शन फक्त पब्लिक मधला डेटा कोणीही बाहेर कुठल्याही क्लास कुठलेही फंक्शन काय करू शकतं डायरेक्टली ऍक्सेस करू शकतं. पब्लिकमध्ये डिक्लेअर केलेलं व्हेरिएबल किंवा फंक्शन कुठलाही डेटा कुठलाही क्लास डायरेक्टली काय करू शकतो ऍक्सेस करू शकतो. तर ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. तर पहिला भाग कुठला, तर कुठलाही क्लास असतो तो दोन भागामध्ये डिवाइड केलेला असतो. ठीक आहे, तर किती पार्टमध्ये दोन, क्लास डिक्लेरेशन आणि क्लास फंक्शन डेफिनेशन. क्लास डिक्लेरेशन क्लास फंक्शन डेफिनेशन. तर इथे बघा तुम्ही सिंटॅक्स त्याचा आहे. तर हे तर तुमची थेरी पेपर झाला, ऑफलाईन पेपर झाला आहे, ते 101% हे परीक्षेला पडणार आहे, 5 मार्काला 101% तुम्हाला एक्झामला हे विचारलंच जातं, याच्याशिवाय पेपर सेटच होत नाही. आणि ह्याच्यावरतीच तुमचं सगळं सी प्लस प्लस कोर जावा ॲडव्हान्स जावा C#.NET सगळं ह्यावरतीच काय डिपेंड आहे तुमचं. तर ह्यामध्ये क्लास कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहे. तर क्लास काय कीवर्ड आहे, क्लास काय तुमचं क्लास नेम आहे, क्लासचं नाव आहे. आता प्रायव्हेट आणि पब्लिक हे जे काय विजिबिलिटी मोड आहेत, प्रायव्हेट आणि पब्लिक आहे, अरे विजिबिलिटी मोड आहे. ओके, प्रायव्हेट आणि पब्लिक आहे, विजिबिलिटी मोड आहे, त्यामध्ये तुम्ही ते विजिबल होतं. प्रायव्हेटमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता, फंक्शन डिक्लेअर करू शकता, पब्लिकमध्ये पण व्हेरिएबल फंक्शन तुम्ही डिक्लेअर करू शकता. ते क्लास कम्प्लीट आहेत. ओके, आणि याचं फंक्शन डिफरन्स तुम्ही आउटसाईड द क्लास इनसाईड द क्लास दोन्ही लिहू शकता. ठीक आहे, त्यामध्ये कोणाला काय शंका आहे, शंका असेल तर विचारू शकता. ठीक आहे, काय शंका नसतील तर थांबू आपण इथं. ओके, थँक्यू.